काय हो तसं लईची येळ झाला आहे ना नाही तर काय बापू राहुल सांगून गेलता का कुठे जातो काय कसले सांगून जाते एक नंबरचं हुपला काय तू आता तुला रडायला काय झालं तवाचं माझं पोरग गायब आहे त्याचा अजून पत्ता नाही आणि तुम्ही असं बोलताय बाई तो हायस त्या गुणाचा तुम्ही जागेवरच बुड हलवू नका त्याच्याबद्दल असं बोलताय बाई तुम्ही आवयनी तुम्ही कशाला बांधताय उगत आपण फोन करून बघूयात का त्याला फोन करून बघितला त्यानं तो बंद ठेवलाय कालच पुष्पा म्हणत होती पोरग म्हणतय लगीन करायचं म्हणून काल चालत ना ग तुझ्याकड वय राऊंड राऊंड डोक्यात एकच विचार येतो पोराने काही जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना आपलंच चुकलं केव्हा धरणं पोरग म्हणत होत पण आम्ही दुर्लक्ष केलं आता काय झालं असेल कुणास राहुलची आई हे बघा तुम्ही रडू नका बरं त्यांनी असं काय बी केलं नसेल आम्ही सांगतोय ना हे बघा ते कुठेतरी जाऊन रुसून बसले असतील एवढंच आमचे हे गेलेत ना शोधायला ते आणतील बघा त्यांना शोधून तुम्ही रडू नका फक्त मेरे को बी ऐसाच लग रहा है राहुल ना फक्त बोलतो असं काय नाही करणार तो तुम्ही नका टेन्शन घेऊ आजली इचलून बघायचं का त्याच्या संग तर नाही ना आहो नाही नाही अजिंक्यची तर बाहेर गेल्यात जी जी म्हणत होत्या सातारला गेल्यात म्हणून कुठ असल माझ पर काय झालं असल तू गप्प बस तू रडू नकोस तो कुठे जात नाही आणि गेला तर बरं आहे की काय करायची असली पोर खायला कारण धरणीला बार हद्द झाली म्हणायचं या माणसाची हृदय आहे का दगड आहे पोरग माझा आहे आणि ह्याच कोणी नाही का तुमच्यामुळे तर पोरग गेलं कधी त्याच्याशी नीट बोललं नाही गोड बोललं नाही कधी समजून घेतलं नाही माझे जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय तो आपल्या जीवाचं काय वाईट करणार नाही आपल्यालाच घाटावरती पाठवे मी त्याचा बाप आहे मी त्याला चांगला बळवतो बघा काय बाप आहे सांगायला तरी काय वाटत का कुठेतरी बघा माझा राहुल कुठं गेलाय ते आहो राहुलची आई तुम्ही जरा शांत व्हा बघू असल तू इथंच कुठ तर हर्षवर्धन अहो काय कळलं का म्हणजे काय भेटलं का राहुल काय मामा आम्ही शोधलं सगळीकडे पण काय कुठंच नाही सापडलं आम्ही सुसाइड पॉइंटला पण जाऊन आलो मागचा काढ ना आपल्या हवाने दगडीने जीव दिला होता तिथं पण जाऊन आलो आम्ही नाही 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 मला नाही वाटत त्यानं जीव दिला असेल म्हणून तस केलं असत डेड बॉडी सापडली असती ना आणि नदीत उडी मारली असल तर वाहत गेला असल खाली ते राहुलच एखादा फोटो असेल ना म्हणजे आता लागेनच ना अरे मुर्द्या तुला काही कळत का काय जीवाला हाडबीड आहे का नाही तुझ्या कुठं बी काय बी बोलतेस रे राहुल हरवलाय ना पेपरात जाहिरात द्यायला लागेल की नाही त्यासाठी पाहिजे फोटो ओय मी आणते फोटो त्याचा बर का तुम्ही उगत जागत बसू नका येईल तो माघारी तुमचा स्वतःचा मुलगा आहे तो असं वागताय का जायचं असतं तर घर सोडून कवाच गेला असता पण तो आम्हाला भ्या दाखवतो त्याला काम करायचं नाही काय करायचं नाही नुसतं बोंबलं खिंडायचं अहो राहुलीचे राहुलीचा फोटो पाहिजे राहुलीचाच आहे की मग फोटो ह्यो फोटो बघून कोण शोधायला इंटरेस्ट बी घेणार नाही आज काय त्या फोटोच राहू दे चौकी जाऊन कम्प्लीट करू चल आजा अरे बरं झालं आलास इथे एक प्रॉब्लेम झालाय राहुल्या घर सोडून गेलाय अजिंक्य तुम्हाला माहिती आहे का राहुल कुठे असतील ते
माझ्या तुला माहिती नाही माझं पोरग कुठे. अरे कोणालाच माहित नाही, तुला तरी माहित आहे खरं सांगणार. रावल्या नाही कुठे गेलं, हाय देऊ. तुम्ही नका जाऊ शोधायला त्याला. अच्छा कुठे रे माझं राहुल्या, सांग की रे कुठे माझं राहुल्या. आजा अब तू ही बता क्या हुआ. राहुल्या लग्न करा गेले. काय काय लग्न आणि कोणा संग. ऑफकोर्स मामी मुली बरोबरच करणार की. बर काय झालं, कधी झालं, कुठं झालं. अजा अरे काहीतरी बोलू नकोस, त्याला पोरगी कोण देणार आहे. बापू त्याच एका पोरीवर प्रेम आहे. तिचं नाव आहे सरिता. तो तिच्या संग पळून गेलाय. म्हणजे काय आमचं घर सोडून निघून गेलं का काय. अहो नाही नाही अहो लग्न करायला गेलाय त्यो. शितले आपली सरी वय मेरे को कैसे पता नहीं चला. सांगते सांगते सगळं सांगते. राहुल्या माझ्या बरोबर कॉलेज मध्ये यायचा तवापासन चाललंय हे. त्या दोघांची मैत्री झाली, ती कविता करते, ते त्याला आवडलं आणि त्याने तिला त्याच्या पिक्चर साठी गाणी लिहायला सांगितली. अरे त्याला काय ढेकळं कळतं बाई पिक्चर मधलं. अहो बापू जरा ऐकून तर घ्या की का. बसा शितले सांग तू. गेले 6 महिने तरी चालू आहे यांचं बोलणं आणि मामी आता आम्ही तिच्याच घरनं आलोय. तिच्या घरातल्यांना हे लग्न मान्य नाही. आमचं बोलणं चालू होत तर ही दोघं पळूनच गेली. तुम्ही नसताना सुद्धा स्वतःच लग्न स्वतःच ठरवलं त्यानं तुमच्या नाकावर टिचून. राहुल्या का नाही काय करेल त्याचा नियमच नाही. आम्हाला वाटलं काय सुसाइड वगैरे केलं का काय त्यांनी. तस लग्न पण म्हणजे एक प्रकारे सुसाइडच आहे नाही का. ए काय दात काढताय, हे तर सगळे टेन्शन मध्ये आहेत आणि तुमचं काय रे मध्येच. मामी टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का. अरे वा आमच्या स्वागताला अख्ख गाव जमलंय वाटत. बर झालं, जरा घाई गडबडीत झालं ना त्यामुळे निमंत्रण द्यायचं राहिलं. बर झालं तुम्ही सगळे आला असता. आई बघ तुझ्यासाठी सून आणली मी. राहुल्या तुम्ही दोघ बी ना. शीतल आता आमच्या दोघांचं लग्न झालंय त्यामुळे तुला यात बोलायचा काही एक अधिकार नाही. तुला पटलं नाही मान्य पण आम्हाला दोघांना चालतंय ना, मग झालं तर. सरिता Thank you.
सुखी रहा। सरिता चल अपन ग्रह प्रवेश करू। ग्रह प्रवेश कुणाच्या परवानगीने लग्न केलास आणि हिच्या तरी घरच्यांना हे पसंत आहे का? आम्हा दोघांना मान्य आहे नो झालं मग असे हो रावल्या माझ डोकं फिरवू नकास। रावल्या रावल्या बाप शांत बापू शांत व्हा बरं। काय रावलं तुला पण कळत नाही वे बापू शांत व्हा। How they are in love. अव्वय बापू आता जे झालं ते चांगल्यासाठी झालं असंच म्हणायचं आपण। कुठे तो राहुल ताटे ए सरे चल माघारी। नान्या आता आमचं लग्न झालंय मी नाही येणार। बघतो की मी कसं करतेस लग्न ते। सरे असं कसं केलंस तू? आग आमचं नाक कापलंस? हो कसलं नाक कापलं? अहो शोधून सुद्धा एवढा चांगला जावा मिळाला नसता तुम्हाला कळलं का? ओ तुम्ही मध्ये पडू नका हो। हे लग्न आम्हाला अजिबात मान्य नाहीये। सरे आत्ताच्या आत्ता आमच्या संघ घरला चल। प्लीज प्लीज पाठवू नका तुम्ही प्लीज। कुणाचं कुणाला काय कळणं झालंय हे बघा आपण शांतपणे हा विषय मिटवू। शांतपणे मिटवू म्हणे एक तर तुमच्यामुळे झालंय हे सगळं। माझा काही संबंध आहे का? त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे। तर प्रेम होत म्हणे आता आणि आगीला वारा घालू नका। आता एवढं सगळं करून ठेवलं ते निसतणार कोण? मस्त समर्थ आहेत ती। माहिती की किती समर्थ आहेत ती बघच की मग। राहुल अरे देवा परत पळाले वाटतं हे दोघं। गे 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 पोट भरून का आपण सकाळ बसलो काय खाल्लेलं नाही ना खा भरपूर का। अरे राहुल तुला काही लाज आहे का? तुझ्या काळजीने इथं सगळी माणसं जमल्यात आणि तू तिथं गेलंच बसलास वे। अहो बापू आपल्या स्वतःच्या घरात काय लाजायचं आहे तवा? आता म्हणलं तुमचं बाहेर होईस तवर जीवन घ्यावं। जाम भूक लागले हो बापू आलोच कोण त्याच्यावर चालू दे तुमचं। बापू तुम्ही जरा शांत व्हा बरं। हे रावल्या काय करेल का नाही याचा नियमच नाही बाबा। ओके बोला आता कुणाचा काय काय प्रॉब्लेम आहे ती? काय म्हणजे लग्न केलंस ना मग सांभाळणार कस करणार काय आणि पोटा पाण्याचं काय? अरे तुझ तुला धड जमना आणि संसार करायला निघालास पण तू। झालं का तुमचं? आम्ही थोडं बोलू का? नाही तुमचा मुद्दा कळतोय आम्हाला। आता तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला जबाबदारी सांभाळता येणार नाही संसार करता येणार नाही पटतंय तुमचं मला? पण अडखळत धडपडत आपण संसार उभा करतो ना। आणि नवरा बायको किती सेटल आहेत यापेक्षा? ते दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात ते आपलं नातं किती टिकवून ठेवू शकतात हे जास्त महत्वाचं नाही का? आम्ही कष्ट करू मेहनत करू प्रयत्न करू हा तर आमच्याकडनं चुका होतीलच की नाही असं नाही पण त्या सगळ्या चुका मॅनेज करत आम्ही पुढे जाऊ।
आता बाकी काय आम्हाला माहित नसलं तरी एवढं माहित आहे की आम्ही एकमेकाची साथ कधीच सोडणार नाही. मग लग्न करण्यासाठी एवढं पुरेसं नाहीये का? बघा किती समजूतदार आहे माझा लेक. आज्ञा शिक्तन. आज्ञा शिक्तन. तुमचा आदर्श डोळ्यासमोर आम्ही कायम ठेवतो. तुम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं नाही, आम्ही तरी विरोधात जाऊन कसं वागू? आज्ञा तुमच्या दोघांचा आशीर्वाद नाही मिळाला तर आमचा संसार सुखाचा नाही होणार. रावल्या सरिता, आज तुम्ही दोघांनी मला प्रेमाचा एक वेगळा अर्थ समजून सांगितला. मी आधी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून सॉरी, चुकलं माझं. शीतल सॉरी मत बोल तू. अगं तुझ्यामुळे तर मला ही मिळाली ना. होय तुमच्यामुळेच तर हे शक्य झालं ना. हौजी थँक्यू बर का तुम्हाला. भाऊजी मला आता कळलं तुम्ही याला सपोर्ट का करत होता ते. माझी बहीण एका चांगल्या माणसासंग राहावी, तिच्या सुख दुःखात त्यानं तिला साथ द्यावी एवढंच आम्हाला हवं होतं. आणि तिला तसा नवरा मिळाला पण. राहुल तिची कधीच साथ सोडणार नाही. काय म्हणता बाबा? वय पोरा. हे बाबानो हे काय बघताय? बाया पडा आणि आमचा आशीर्वाद घ्या. चला चला सुखी रा. राहुल शेठ एवढं वागणार नाही. आता डीजे बीजे वाजला पाहिजे, बँजो बिंजो वाजला पाहिजे, आहे का नाही? अशक्या बघा डीजेची सोय. अरे डीजे कशाला, मोबाईल वर लाव किला का? वाजव वाजव. अरे अरे ढापण्या, अरे मोबाईल वर कुठे? राहुल नाम आहे अमरा जंगी करे की परत. आता पिक्चर संपला, जाऊन निवांत आराम करा तुम्ही घरात. परत करू की जंगी? काय गट्या? चालते राहुल शेठ. अभिनंदन. नमस्कार. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. चला राहुल शेठ आम्ही पण येतो बर का. मिनी मिनी हॅपी बर्थडे. लग्नाच्या शुभेच्छा तुम्हाला. येतो आम्ही. कुठे चाललाय सगळे? चला चला. नाही नाही दोन दोन घास खाऊन घ्या. चला 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 चला. आओ रावलेची आई, ऐका की आता नको, आता राहू दे, आम्ही येतो परत. आता जातो. नाही नाही चला चला. आणि दार कुणी अडवायचं? ए चल यस्मित, चल 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 चल. ए चला अनिता, ए चला परांना. चला चल चला चला चला. वा भाऊजी जिंकलात की तुम्ही, दोघांचं लग्न लावून दिलं. मिसेस पौजी त्यांचं प्रेम जिंकलं. आपलं जिंकलं होतं ना तसं.